नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज मी तुम्हाला गाईच्या आरोग्याबद्दलची माहिती देणार आहे आणि आपल्या गाईला मस्टडीजपासून व आपल्या गाईचा बचाव कसा करता येईल यासाठी मी हा व्हिडिओ बनवून राहिलो. खास करून मित्रांनो, ज्या ताण्या दुपत्या गाय असतात आणि विशेष करून ज्या संक्रीत असतात यांच्यासाठी हा मस्टडी खूप वाईट असा एक रोग आहे आणि विशेष करून तो संक्रीत गायांना खूप लवकर होतो. कारण संक्रीत गायांचं जे धार काढण्याचं जे होल आहे ते थोड्याफार प्रमाणात मोठं राहतं आणि सूक्ष्म जंतू दूध काढल्यानंतर त्याद्वारे प्रवेश करतात आणि त्या जंतांच्या प्रवेशामुळं गाईच्या काशेमध्ये मस्टडी असा एक रोग होतो आणि विशेष करून तो रोग जर झाला तर जवळपास 5 ते 7 हजार रुपये तो रोग नीट होईपर्यंत लागतात आणि एखाद्या वेळेस दुप्त जनावर दुधाहून जाण्याची सुद्धा मोठी शक्यता असते. म्हणून साठी मित्रांनो, गाईचं आरोग्य कसं राखावं हे प्रात्यक्षिक मी तुम्हाला दाखवून राहिलो. हे काय मी आज व्हिडिओ करतोय म्हणूनच दाखवतोय असं नाही, हा एक दैनंदिन कार्यक्रम आहे. कधी पण दूध काढायला येताने गाईला किमान अर्धा तास चारा दूध काढल्यानंतर पुरेल अशा हिशोबाने तिच्या गवनीत तो चारा टाकायचा आहे. कारण का, दूध काढून झाल्यानंतर गाय ही गोठ्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी बसता कामा नये. जर दूध काढल्यानंतर गाय बसली तर त्या जंतांचा संपर्क त्या सडांशी येऊन हा मस्टडीज होतो. म्हणून साठी मित्रांनो, सर्वप्रथम पाण्याने ही कास धुवायची आहे, हे सड धुवायचे. आता ही काढण्याआधीची क्रिया आहे. याच्यानंतर हे तसं कपड्याने कोरडं करून घेतलं गेलं पाहिजे, पण चला काय हरकत नाही, पाणी स्वच्छ राहतं, कास धुतलेली राहते आणि पाणी बा निथरून जातं. आता प्रामुख्याने याच्यामध्ये दोघांचं पण आरोग्य राखलं जातं. जो कोणी शेतकरी आहे त्याचंही आरोग्य राखलं जातं आणि जी गाय आहे त्याचं आरोग्य राखलं जातं. आता मित्रांनो, दूध काढतो म्हणजे आपण नेमकं काय करतो तर शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रेशर थेरपीचा वापर केला जातो. प्रेशर थेरपीमध्ये ही जी हाताची 10 बोटं आहेत यांना व्यवस्थितपणे ॲक्युप्रेशर बसतो, जेणेकरून शरीरामध्ये ह्या बोटांच्या शिरांचा जो फ्लो आहे, जो रक्ताचा फ्लो आहे, तो त्या ॲक्युप्रेशरद्वारे नियंत्रित केला जातो. आणि म्हणूनसाठी कमीत कमी शेतकरी कुटुंबामध्ये जेवढी पुरुष मंडळी करती असेल त्यांच्याकडे जर दूध धंदा असेल तर अशा लोकांनी किमान सकाळ संध्याकाळ गोठ्यातली एक गाय तरी पिळावी, जेणेकरून स्वतःचं आरोग्य व्यवस्थितपणे राखता येतं आणि राखता येईल. अर्थात शेतकरी कुटुंबामध्ये रोगाचं प्रमाण अतिशय कमी होतं. कारण शेतकरी हा शारीरिक कष्ट करणारा, मिळेल ते खाणारा आणि म्हणूनसाठी त्याची रोगप्रतिकारक शक्ती ही मोठी बळावलेली होती. पण आता चेनीचा जमाना आला, मिल्किंग मशीन आले आणि वेळेची बचत, चला काय ठीक आहे हरकत नाही, 10-5 गाया असतील तर 2-5 गायांना वापरा, 1-2 गाया तुम्ही स्वतः पिळा, जेणेकरून तुमचंही आरोग्य राखलं जाईल. मित्र, हे जो गाईचा मस्टडीज आहे हा खूप भयान रोग आहे आणि याच्यासाठी मार्केटमध्ये गाया पिळल्यानंतर सडं त्या औषधात बुडवण्यासाठी औषधं मिळतात. आता त्या औषधं जे म्हणतो आपण, कॉरलाईन म्हणा, डिपिन म्हणा, पण राजा ते वापरू नका. कारण का,
जेव्हा आपण हे सण डिपिन मध्ये किंवा करलाईन मध्ये बुडवतो दूध पिळल्यानंतर, तर त्या सणांना सूज येते, काही प्रमाणात सड तडकतात, आणि त्यानंतर मग गाया दूध द्यायला अजिबात एका जागेवर उभे राहत. आता बघा, मस्टडीज होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगितलं का, पिळायला येतानेच किमान अर्धा तास गाईला चारा खाता यावा, तिच्या गवनीत तो चारा राहावा, जेणेकरून तिने बसू नये. आणि बसली नाही तर या जंताचा संपर्क त्या सडाशी येत नाही, आणि ते सडात गेले नाही तर मस्टडीज होत नाही. म्हणून साठी मित्रांनो, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, थोड्याशा जाणून घेण्याच्या आणि त्या विचारांनी वागण्याचा फक्त एक पॅटर्न आपल्यामध्ये असला पाहिजे. कारण का, ते इतकं चांगलं जनर जर मस्टडीजनी दूध आवून गेलं तर तो खूप मोठा तोटा आहे बघा. विशेष करून पैसे घालून दूध आवर जनावर येईल याची गॅरंटी नाही, आणि म्हणून साठी या दक्षता घ्या. कारण का, गाईला जर चारा गवणीत राहिला तर पिळल्यानंतरही ती खायच्या नादात राहती, आणि ती बसत नाही, आणि त्या न बसल्यामुळं तो मस्टडीज आपल्या टाळत येतो. तर मित्र हो, या ठिकाणी जर आपण स्वच्छतापूर्वक थोडासा विचार करून जर ह्या गोष्टी केल्या तर आपल्या धंद्याची हानी होत नाही, पैशाची बचत होती, आणि धंद्याबद्दलचा माणसाचा इंटरेस्ट तो आनंद खालवत नाही. आता एखाद्या माणसाने नवीन धंद्याला सुरुवात करायची, माहिती कमी असती, आणि विशेष करून 60-70-80 हजारापर्यंत ती गाय आणायची, आणि ती तान्या गाईला जर मस्तडीत झाला तर त्याची मनस्थिती खूप वाईट होऊन जाते. आणि म्हणून साठी या छोट्या छोट्या बाबींचा जर विचार केला तर आपल्याला आपलं स्वतःचं आरोग्य राखता येतं, गाईचं आरोग्य राखता येतं, आणि धंद्यातली जो काही आपला इंटरेस्ट आहे तो कायम स्वरूपी राहतो, आणि आपला धंदा हा वाढता राहतो. मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं राजाओ की याच्या फाउंडेशनच्याच गाया का वापरा किंवा होस्टेल फ्रीजच का वापरा. तुम्हाला मी आता प्रत्यक्ष दाखवतोय, मी दूध काढतोय बघा. आणि विशेष करून गाय अतिशय जसं मशीन दूध देतं तशा पद्धतीने उभी राहिलेली आहे. गाईच्या कुठल्याही पायाला बाला टाकलेला नाही. गाईची दुधाची बादली तिच्या दोन्ही पायाच्या आणि सडांच्या खाली आहे. विशेष करून जर आपण गव्हाला चारा टाकला तर गाय त्या चारा खाण्याच्या नादात राहते, ती गाय इकडं तिकडं फिरत नाही. आता पिळून झाल्यानंतरही ती 15-20 मिनटं किंवा अर्धा तासाच्या वर तो चारा खाणार आहे. सकाळच्या चाऱ्याचं तिचं काम भागलेलं आहे, मस्टडीजपासूनही आपण तिला लांब ठेवलेलं आहे. आणि विशेष करून स्वतः आपण गाय पिळतोय तर आपलंही आरोग्य आपण या ठिकाणी सातत्याने राखण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर एका वेळी एवढे फायदे होता असतील मित्र तर हे जाणून करायला हरकत काय, आणि आपण केलं पाहिजे. आता बघा, ही गाय 4.5 महिन्याची गाभणी, तरी अजून तिचं स्वास्थ्य व्यवस्थित राखल्या गेल्यामुळं आत्ता पण ती जवळपास नाही काही तर 7.5 ते 8 लिटर दूध देते. अजून ही गाय किमान माझ्या हिशोबाने 2 ते 2.5 महिने दूध देणार. जर आपण दुभत्या गायांचं जर व्यवस्थितपणे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे दुधात कुठली कमी येत नाही, आणि त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहिल्यामुळं आपल्याला कुठल्या गोष्टीची चिंता करण्याचं अजिबात काही कारण नाही. तर मित्र जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बहुतांश मित्रांपर्यंत या गोष्टी पाठवा, त्यांना कळेल बाबा नेमकं गायचं आरोग्य कसं राखलं जातं, गायची कास कामून घेतली पाहिजे, आपणच कामून पिळली पाहिजे, आपले दवाखान्याचे पैसे उरत येत, त्यांचे उरत येत, आणि आपली बचत होती बघा. काही का व्हायला प्रपंचाला हातभार लागतो. म्हणून साठी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ॲग्रोवन मराठी यूट्यूब चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राम राम.